आज सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ईडब्ल्यूच्या मध्ये जे काही एमपीएससीचे राज्यसेवेचे जी मुलं अडकले होते त्यांना न्याय मिळणारच आहे. परंतु आमचं मूळ मागणी जी आहे ती मराठा समाजाचा ओबीसी मधून आला पाहिजे. आता ईडब्ल्यू हा जो निर्णय झालेला आहे तो सर्वसामान्यांच्या घटकामध्ये जे आर्थिक पथक आहे, जे आर्थिक मागास आहेत, त्या सर्व समाजातील लोकांना याचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळं आजचा जो निर्णय झालेला ईडब्ल्यूचा, जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू झालेला आहे.